नमस्कार, मी मनोज भोईर, जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमीया बुलेटिनची अत्यंत मोठी शिवसेना खासदार संजय राऊत ईडीच्या ताब्यात। 9.5 तासांपासून राऊतांची ईडी चौकशी सुरू होती। पत्राचार प्रकरणामध्ये संजय राऊतांची चौकशी 9.5 तासांपासून सुरू आहे। सकाळी 7 वाजेपासून संजय राऊतांची ईडी चौकशी सुरू आहे। आताची सर्वात मोठी बातमी आणि शिवसेनेच्या गोटात उडाली खळबळ। शिवसैनिकांनी मोठमोठ्या घोषणा संजय राऊतांच्या भांडुप इथल्या निवासस्थानी दिली। 9.5 तासांच्या चौकशीनंतर आणि सर्व कागदपत्रांची नीट तपासणी झाल्याचा दावा केल्यानंतर राऊतांना ईडीने ताब्यात घेतलं। स्क्रीनवर आपण हे दृश्य बघूया। संजय राऊतांची ईडी चौकशी, ईडी चौकशी झाल्यानंतर संजय राऊतांना ताब्यात घेण्यात आलं। महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर संजय राऊतांची इमेज, त्यांची प्रतिमा ही मोठी झाली होती, पण महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर मात्र सर्व बंडखोर आमदारांनी संजय राऊतांच्या विरोधामध्ये दंड थोपटले होते। त्याच राऊतांची चौकशी ईडीने केली। संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना संजय राऊत यांना ईडीचे समन्स गेले होते, ईडीने समन्स बजावले होते, पण ईडीचे समन्स त्यांना बजावून सुद्धा ईडी चौकशीला स्वतःहून ते सामोरे गेले नव्हते। ईडीला सहकार्य करू असं म्हणणारे संजय राऊत त्यांच्याच घरात ईडीनं चौकशी केली। 9.5 तास संजय राऊतांची चौकशी सुरू होती। आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आणि मनोज दाळकर हे आपल्यासोबत लवकरच जोडले जातील, ताजं अपडेट आपल्याला ते देतील। या अपडेटमधून आपल्याला संजय राऊतांच्या घरामध्ये नेमकं काय सुरू आहे याची कल्पना येऊ शकते। मनोज दाळकर आमचे मुंबईचे प्रतिनिधी या बातमीवर आणखी ताजे अपडेट देण्यासाठी जोडले गेलेले आहेत। मनोज, पहिलं अपडेट ताब्यात घेण्याच्या संदर्भात। नक्कीच मनोज सर, तुम्ही बघितलं आता 9.5 तास झाले, ईडीचे अधिकारी अद्यापही संजय राऊत यांच्या निवासस्थानी मैत्री येथे आहेत। तुम्ही बघितलं सकाळी 7 वाजल्यापासून ही चौकशी सुरू झालेली होती, अद्यापही चौकशी सुरू आहे। पहिले चौकशी दरम्यानचे जे होते ते लिखाण करीचं काम सुरू झालेलं आहे आणि आता कोणत्याही क्षणी संजय राऊत यांना अटक होऊ शकते। तुम्ही आता बघू शकता आपण संजय राऊत यांच्या बंगल्याच्या मागे आहोत। मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक येथे जमलेले आहेत, तसेच मोठ्या प्रमाणात शिवसैनिक हे घोषणाबाजी देखील करत आहेत। तसंच तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस, मुंबई पोलीस देखील इकडे मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आलेली आहे। पोलिसांची संख्या पण देखील वाढवण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने पोलीस इथे जमा झाले आहेत। कोणताही कायदा सुव्यवस्थेमध्ये बिघाड होऊ नये म्हणून इकडे मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। तुम्ही बघू शकता आणि आपण आता हे संजय राऊत यांच्या मागच्या निवास मागच्या गेटवरती आपण बघू शकता, हाच तो गेट आहे। याच गेटमधून संजय राऊत यांना कोणत्याही क्षणी बाहेर काढले जातील आणि इकडनं त्यांना बेलाट फेरीतील ईडीच्या कार्यालयामध्ये घेऊन जाणार आहे आणि तिकडे त्यांची परत चौकशी होऊ शकते आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई होणार आहे। आणि इकडे आता कोणत्याही क्षणी हेच ते गेट आहे, कोणत्याही क्षणी संजय राऊत यांना काढू शकतात आणि बेलाट फेरीतील ईडीच्या कार्यालयामध्ये घेऊन जाऊ शकतात। आणि बघू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत असेल तर ही गर्दी तुम्ही सातत्यानं दाखवतच राहा, पण या गर्दीसोबत आम्हाला सांगा दिवसभर तिथलं वातावरण नेमकं काय मनोज? तुम्ही बघितलं तर मनोज सर, सकाळपासून ईडीचे सकाळी नक्कीच मनोज सर तुम्ही बघाल तर सकाळी 7 वाजता ईडीचे अधिकारी हे संजय राऊत यांच्या भांडुप निवासस्थानी मैत्री येथे चौकशीसाठी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी गोरेगाव येथील पत्राचार घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे। त्याचबरोबर त्यांच्या मिसेसची वर्षा राऊत यांची देखील चौकशी करण्यात आली, त्याचबरोबर त्यांची देखील चौकशी करण्यात आली। मोठ्या प्रमाणामध्ये इकडे शिवसैनिक एक त्यांच्या निवासाला बाहेर जमलेले, आपण काही शिवसैनिक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया। शिवसैनिकांची चौकशी सुरू आहे म्हणजे संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे, तुम्ही काय बोला? आज जी काही चौकशी चालू आहे ती फक्त बीजेपीला धडकी भरली आहे। शिवसेनेची जी निष्ठा यात्रा चालू आहे, शिवसंवाद चालू आहे, त्यामध्ये जेवढी पब्लिक येते ती बघून बीजेपीला जी धडकी भरली आहे त्यासाठी फक्त संजय राऊतांना दाबण्याचं काम चालू आहे। म्हणजे जसं सगळे म्हणत असतात की एक उगवता सूर्य एक संजय राऊतांच्या बंगल्यातनं सुरुवात होते, म्हणजे सकाळी काहीतरी प्रतिक्रिया देतात, पण त्या प्रतिक्रियेला घाबरली आहे भाजप आणि ईडीची कारवाई करण्याचं काम चालू आहे। का म्हणून गेलेल्या 40 आमदारांवर कारवाई होत नाही, त्यात पण कितीतरी असे ज्यांना किरीट सोमय्या ज्यांच्या मागे लागले होते, ईडी त्यांच्या मागे लागली होती, प्रताप सरनाईक झाले, यशवंत जाधव झाले, भावना गवळी, आता
कोणत्याही क्षणी संजय राऊत यांना अटक होऊ शकते, ईडीच्या लिखाणाचं काम पण संपूर्ण होईल आणि त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, काय बोला? त्यांना अटक करणार पण आम्ही त्यांना गेटच्या बाहेर जाऊनच देणार नाही. आता ते करतील बाहेर न्यायचा प्रयत्न करतील, पण शिवसैनिक त्यांना अडवतील. का त्यांना हे करताय? 40 आमदारांना जे गेलेत त्यांच्यावर पण ईडीची कारवाई चालू आहे, त्यांना का नाही तुम्ही हे करत? खाली शिवसेनेचे संजय राऊतच दिसत आहेत काय तुम्हाला? 9:30 तास झाले ही चौकशी सुरू आहे, काय बोलायचं? काय सगळं केंद्र सरकारचं चाल आहे सगळे, कुठेतरी कोणातरी फसवायचं आणि हे करायचं. कोण बोलत असेल त्यात मुस्कट दाबी करायचे, आज त्यांचा धंदा आहे. बाकी 40 जण दिले त्यांच्याबद्दल कोण बोलत नाही, त्यांच्याबद्दल काय कारवाई नाही. ते मस्तपैकी फिरतात आणि नाहक साध्या माणसाला त्रास देतात. हा केंद्र सरकारचा दबाव आहे. सर, आपल्या बरोबर काही शिवसैनिक महिला आहेत देखील, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया. काही काय बोलत? 9:30 तास झाले, चौकशी सुरू आहे, काय बोलत? त्यांची चौकशी जरी सुरू असली बीजेपी घाबरलेली आहे. जे गद्दार गेलेले 40 गद्दार त्यांच्यावरती जी ईडी लागली होती त्याच्यामध्ये प्रताप सरनाईक आहेत, यशवंत जाधव आहेत, एकनाथ शिंदेसाहेब आहेत, यांच्यावरती जी भावना गवळी यांच्यावरती जी ईडी लागली होती त्यांची विचारपूस न करता आमचे एकटे संजय राऊत भेटतात का त्यांना? फक्त एकटे संजय राऊतच ते त्यांच्यासमोर आरोपी आहेत का? असं होतं का? ते ही लोकशाही आहे का? हे कोणतं राज्य आहे? हे बीजेपीचं दबाव तंत्र आहे, हे ईडीचं दबाव तंत्र आहे. ईडीच्या मार्गातून हे दबाव तंत्र आणलं जात आहे आणि हे फक्त संजय राऊत साहेबांना दबावाखाली आणण्यासाठी. कोण दबाव म्हणते? कोण दबाव? बीजेपी सरकार, बीजेपी सरकार, बीजेपी सरकार. आम्ही भारतात राहतो का पाकिस्तान मध्ये राहतो असा प्रश्न निर्माण झाला. लोकशाही आहे का? लोकशाही आहे का? लोकशाही अटक हुंडाशाही केली या बीजेपीने आणि सर्व सरकार विकत घेत चालले. का जनतेतून निवडून येऊ शकत नाही? महासाहेब ब्लॅकमेल करायचं आणि हुकुमशाहीतून निवडून यायचं हे सर्वसामान्याच्या जनतेचं आहे, शिवसैनिकांचे आहे. हा श्रप लागल्याशिवाय यांना लागणार नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांचं लिखाणाचं काम सुरू आहे, ते लिखाण. दोन वेळा ईडीची चौकशी झाली ना राऊत साहेबांची, व बाकीचे जे अलीबाबा 40 तोल आहेत ना, ई डी, ई म्हणजे एकनाथ शिंदे, डी म्हणजे देवेंद्र, यांचं सरकार आलं ना ईडीचं, त्यांची पण चौकशी करा. इथून ठाणा जवळ आहे, जा तिथे. त्यांना करणार, त्यांची पण कोणत्याही क्षणी त्यांना अटक होऊ शकते. ठिकाणी विचारा काय म्हणतात. आम्ही त्यांना अटक करायला देणारच नाही, त्यासाठीच आम्ही सकाळपासून इथे थांबलेलो. संजय राऊत यांच्या समर्थकांनी जमलेले आहेत आणि ते बोलतात आम्ही अटक करू देणार नाही संजय राऊत यांना, आम्ही इकडे ठाणपणे उभा राहू आणि आम्ही त्यांच्यासाठी पूर्णपणे लढाई देऊ. अगदी मनोज, मनोज तुम्ही आमच्याशी जोडून राहा. आपले दुसरे प्रतिनिधी अनिल सावरे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शिवसैनिक खास करून महिला पदाधिकारी या आक्रमक झाले असताना आणि ते म्हणतायत की संजय राऊतांना अटक करून दाखवा, मात्र अटकेची तयारी झाली आहे. आधी ताब्यात घेण्याची प्रक्रिया आणि त्यानंतर अटकेची प्रक्रिया ईडीच्या कलमानुसार आणि ईडीच्या नियमानुसार होत असते. अनिल सावरे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. मैत्री या संजय राऊतांच्या निवासस्थानाहून अनिल सावरे, काय परिस्थिती घेतली, ताजं अपडेट सांगा. नक्कीच म्हणत आपण पाहू शकतो, सध्या आपण आहोत मैत्री निवासस्थानी. पाहू शकतो तब्बल 9:30 तासानंतर संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतलेला आहे. एकंदरीत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी यांची ईडीने ताबा घेतलेला आहे. तब्बल 2 वेळा त्यांना नोटीस मारली असताना सुद्धा त्यांनी गैरहजर वर्तणूक दाखवल्यामुळे ईडीने आज सकाळी सुमारे 7 वाजता त्यांच्या घरी छापे मारून त्यांना तब्बल 9:30 तास चौकशी करून ताब्यात घेतलेला आहे. तुम्ही मैत्री निवासस्थानाच्या जवळ कुठल्या भागात उभे आहात, तिथून तुम्ही सातत्याने रिपोर्टिंग करतायत, नवं ताजं अपडेट आम्हाला देतात. नक्कीच मनोज, मी मैत्री निवासस्थानाच्या त्यांच्या मागच्या गेटच्या ठिकाणी उभा आहे. तिथेही सुद्धा शिवसैनिक आक्रमक झालेले आपल्याला दिसतायत. पाहू शकतो आपण ते शिवसैनिक आक्रमक झालेले, एकंदरीत त्यांच्याशी बातचीत केली असता सुद्धा ते सांगतायत की आम्ही इकडनं त्यांच्या अगोदर आम्हाला अटक कर अशा शिवसैनिक आपल्याला सांगतात. म्हणून अनिल, कोणाशी बोलता येईल तुम्हाला त्यांच्यासोबत? नक्कीच मनोज, आपण पाहू शकतो त्यांच्याशी, आपण शिवसैनिकांशी बातचीत करूया. नक्कीच मनोज, आपण शिवसैनिकांशी बात करूया. साहेब, काय सांगाल, काय सांगाल आपण संजय राऊतांना अटक होतीये, काय सांगाल? संजय राऊतांना जी अटक होते ती खरोखर अगदी चुकीच्या मार्गाने अटक होते. आतापर्यंत एवढे गुन्हे असणाऱ्या लोकांना इथे त्याच्यावर ईडी लावली, पण त्या अनुषंगाने आतापर्यंत एकावरही कारवाई झाली नाही. आणि आपल्या आमच्या संजय राऊत साहेबांना कुठचे तरी एक दबाव तंत्र वापरून
त्यांना नमवण्याचं काम करत आहेत, पण संजय राऊत साहेब हे अशा ह्याला घाबरणारे नाही आहेत आणि ह्याला भीक घालणार नाहीत. त्याच्यामुळे संजय राऊत साहेबांच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र उभे आहे. तुम्ही बघताय संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण शिवसेना संजय राऊत साहेबांच्या मागे खंबीरपणे उभी आहे. ती राहणार समजलं जातं सर, ईडीने यांचा ताबा घेतलेला काय सांगाल? ताबा घेतला तरी आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत. पहिला आमचा सामना करावा लागेल त्यांना, त्याच्यानंतर त्यांचा ताबा घेणार. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही आणि संजय राऊत साहेब खंबीरपणे त्याच्यासाठी तोंड द्यायला समक्ष आहे. नक्कीच म्हणून आपण यांच्याशी बातचीत केलेले त्यांचा ताबा घेतलेला असं ते म्हणतात, घेतला तरी आम्ही काही घाबरत नाही. मनोज हॅलो. या कारवाईवरून अनिल सावरे आणि मनोज दाळेकरांचे दोन्ही प्रतिनिधी आम्हाला ताजं अपडेट देत होते. सर्वात महत्वाची बातमी, अत्यंत खळबळजनक बातमी, ईडीच्या ताब्यात संजय राऊत. संजय राऊत यांना गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणावरून ईडीनं चौकशीसाठी समन्स पाठवले. चौकशीसाठी संजय राऊत हे हजर झाले नाही, त्यावेळेला ईडी थेट त्यांच्या घरी. ईडीने 9:30 चौकशी केली आणि अखेर संजय राऊतांना ताब्यात घेतलं. अतुल भातखळकर आमचे प्रतिनिधी. अतुल भातखळकर भाजपचे प्रवक्ते आणि आमदार आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी आपली प्रतिक्रिया. अखेर हे कधी ना कधी होणारच होतं, पण ईडीच्या समोरून ते वारंवार सकवा देण्याचा प्रयत्न करत होते, खोटं बोलत होते. पत्राचाळीच्या भ्रष्टाचारात त्यांचा सहभाग होता आहे, त्यातून त्यांना पैसे मिळालेले होते, परंतु बेलगामपणे वक्तव्य करत राहणार, मनात येऊन ते बोलणं, चौकी कायद्याच्या खूप लांब बसतात हे त्यांनी लक्षात ठेवावं. आता तरी ईडीला तरी सहकार्य करून कधी सांगू शकतो. अतुलजी आपला आवाज नीट येत नाही आहे, थोडी काळजी घेऊन आणखी काही जरा दूर जाऊन जर बोलता आला आपल्याला, आमच्याशी संवाद साधता आला, जर बघा ना अतुलजी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? अतुल भातखळकर भाजपचे प्रवक्ता आणि आमदार यांच्याशी आम्ही संपर्क साधू शकत नाही, काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्याशी थेट आमचा संवाद होत नाही. संजय राऊत ईडीच्या ताब्यात. 9:30 संजय राऊतांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या. आताची सर्वात मोठी बातमी, शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाची बातमी, शिंदे गटावर रोज प्रहार करणारे संजय राऊत. शिवसेनेचे खासदार, संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना संजय राऊतांना ईडीनी अटक केली. संजय राऊतांना अटक होण्याची शक्यता, अशा प्रकारची बातमी ही पुढे येते. आधी ताब्यात घेतलं गेलं आणि नंतर त्यांना अटक केली जाईल. पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊतांना ईडीनं ताब्यात घेतलं आहे. त्यापूर्वी संजय राऊत खिडकीत आले, त्यांनी हात उंचावून आपल्या शिवसैनिकांना अभिवादन केलं. संजय राऊतांच्या समर्थनार्थ शिवसैनिक भांडुप इथल्या त्यांच्या मैत्री निवासस्थानाजवळ एकत्र जमले, त्यांनी गर्दी केली. जोरदार घोषणाबाजी सुद्धा शिवसैनिकांनी यावेळी केली. 7:00 संजय राऊत यांची चौकशी त्यांच्या निवासस्थानी सुरू आहे. हे निवासस्थान भांडुप इथे आहे. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. ज्यावेळा ईडीची चौकशी संजय राऊतांची सुरू होती, त्याचवेळा मातोश्री इथं ठाण्याचे शिवसेनेचे खासदार आणि उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक राजन विचारे यांनी सुद्धा शक्ती प्रदर्शन केलं. संजय राऊतांच्या अटकेवर उद्धव ठाकरेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. दडपशाही आणि दमनशाही सुरू असल्याचं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे. निर्लज्जपणे कटक कारस्थान सुरू आहे. राऊतांना कधीही अटक होऊ शकते हे राऊतांना ताब्यात घेण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले आहेत.